माझे नाव शंकर भागवत भागवत मूळ गावचा स्नारडी येथून मी व्यवसायासाठी माझी आरो 1972 दुष्काळामध्ये त्यावेळेस इथे काही नव्हतं आपली घर भाडे 10 रुपये भाडे खोली भाडे होते त्यावेळेस पासून मी इथं आलो इथं येऊन हा व्यवसाय चालू केला व्यवसाय चालू केल्यानंतर आमची मंडळी आम्ही मोल मजुरी करून आणि मंडळी कामाला जात होती आणि व्यवसाय छोटा होता व्यवसाय वाढत वाढत गेला कारण व्यवस्थित चालायला लागली सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत चालू गेल्या त्यानंतर हे झेंडे वगैरे राष्ट्र 15 ऑगस्ट 26 जानेवारी हे ध्वज आम्ही धुवून इस्त्री करून व्यवस्थित करून देतो आणि मोफत सेवा ही मला फार मोठा आनंद वाटतो त्या गोष्टीला आणि ही सेवा माझी पूर्ण होते ते आजपर्यंत इथून पुढे माझ्या मुलांकडून ही सेवा पूर्ण होणार एवढी म्हणून सांग. किती वर्षापासून करताय? 1972 सालापासून. किती वर्ष झाली आता? आता 50 वर्ष झाले. येणाऱ्या भावी पिढीला म्हणजे तुमची जी पिढी आहे त्यांनी पूर्ण करावी का सर? हो. आणि त्यांची पिढी? त्यांची पिढी मी करू शकतो. तुम्हाला देशसेवा करण्यासाठी असंच करावं असं का वाटलं? का वाटलं हे आपल्या भारताची एक मोठी शान आहे त्याच्यामुळे आपल्याला आनंद वाटतो त्या गोष्टीचा म्हणून हे करू शकतो वाटते मोफत सेवा. माझं नाव वैभव आम्ही आमच्या पिढीला देखील सांगणार आहे की छोटी देश सेवा आहे ती आपल्या हातून होत राहू एवढी आमची खूप छान इच्छा आहे.